रहेगा वो। आराध्य दैवत श्री गणराय आणि आई अंबाबाई यांना वंदन करू। श्रीमंत बाल गणेश मित्र मंडळ, अंबाबाई बोर स्वामी सर्व गणेश भक्तांचे मनपूर्वक स्वागत करत आहे। मंडळाची पौराणिक देखा 20वा वर्ष पदार्पण करीत आहे। मंडळाने गेली 18 वर्षे पौराणिक देखाव्याच्या माध्यमातून आपली संस्कृती अध्यात्म यांचं महत्व पटवून देत समाज प्रबोधन केलेलं आहे। सादर करीत आहोत एक भव्य पौराणिक देखावा, कथा सोमनाथ ज्योतिर्लिंगाची। शिवपुराण स्कंद पुराणानुसार भगवान महादेव जगत उद्धाराकरिता 12 ज्योतिर्लिंगांच्या रूपात भारताच्या विविध ठिकाणांमध्ये स्थित आहे। त्यापैकी सर्वप्रथम ज्योतिर्लिंगाचा बहुमान गुजरात मधील सौराष्ट्र येथील सोमनाथ क्षेत्राला आहे। सोमनाथ हे नुसते तीर्थक्षेत्र नसून जीव आणि शिव, हर आणि हरीच्या आराधनेचं स्थान आहे। अंधकाराकडून प्रकाशाकडे नेणारा ज्योतिर्मार्ग आहे। हे प्रतीक आहे चंद्रदेवाच्या श्रद्धा, भक्ती आणि कृतज्ञतेचं। अशा तेजस्वी क्षेत्राची निर्माण कथा आपल्या समोर सादर करीत आहोत। सोमनाथ ज्योतिर्लिंग, सोमनाथ सोमनाथ ज्योतिर्लिंग ज्योतिर्लिंग ज्योतिर्लिंग। त्रेता युगामध्ये प्रजापती दक्षच्या 26 मुलींसोबत चंद्रदेवाचा विवाह संपन्न झाला होता। पैकी चंद्रमा रोहिणीवर अधिक प्रेम करीत असे, त्यामुळे रेवतीसही इतर पत्नी व्यथित होत्या। आपले दुःख सांगण्यासाठी रेवती चंद्रमासहित आपले पिता प्रजापती दक्ष यांच्या दरबारात आलेले असतात। प्रणाम पिताश्रय। पुत्री रेवती, तू चिंतित दिसते आहेस। होय पिताश्रय, चंद्रमा सर्वाधिक प्रेम रोहिणीवर करतात, त्यामुळे आम्ही इतर पत्नी त्यांच्या प्रेमापासून वंचित आहोत। चंद्रमा आम्हास पत्नीचा दर्जा देत नाहीत। हे चंद्रमा, तू पवित्र कुलात जन्म घेऊन सुद्धा आपल्या पत्नीशी असा भेदभाव करणे योग्य नाही। क्षमा पिताजी, परंतु माझा सर्वाधिक प्रेम रोहिणीवर आहे। चंद्रमा, वारंवार तुला समजावून तू तुझ्या पत्नीवर अन्याय करीत आहेस आणि हा घोर अपराध आहे आणि या अपराधाची शिक्षा तुला मिळालीच पाहिजे। क्षमा करा पिताश्री, असं करू नका। तुमचा शाप माझ्या घ्या पिताश्री, असं करू नका, क्षमा करा मला। शाप मिळताच चंद्रमाचे तेज नाहीसे होऊन तो तिथेच मरणासन्न अवस्थेत जातो। त्या तिथे चंद्रदेवाचे आई वडील प्रजापती दक्ष दरबारी येतात। पुत्र चंद्र, हे काय झाले? प्रजापती आपला शाप मागे घ्या, चंद्रमाला जीवनदान द्या। चंद्रमाला त्याच्या अपराधाची शिक्षा ही होणारच होती, आता त्याचा मृत्यू होणे अटळ आहे। गुरुवर्य, आपण तरी यावर काही उपाय सुचवावा। चंद्रमाला जीवनदान आता फक्त मार्कंडेय ऋषीच देऊ शकतात, कारण फक्त त्यांनाच भगवान महादेवांनी महामृत्युंजय मंत्र दिला आहे। त्या मंत्राच्या शक्तीनं अकाल मृत्यूवर विजय मिळवता येतो। आपण त्यांच्याकडे जावं। चंद्रमाचे आई वडील ऋषी मार्कंडेयांच्या आश्रमात येतात आणि आपला शोक व्यक्त करतात। ऋषीवर माझ्या पुत्राचे प्राण वाचवावेत। ऋषीवर आमच्यावर कृपा करावी। ऋषीवर चिंतित होऊ नका, चंद्रमाला काही होणार नाही। आपण प्रभास क्षेत्री जाऊन महामृत्युंजय मंत्राचे अनुष्ठान करू, महादेव नक्की प्रसन्न होऊन चंद्रमाला जीवनदान देतील। सर्व देवगण, ऋषीमुनी आणि चंद्रमाच्या आई वडिलांसहित
प्रभास क्षेत्री जाऊन शिवलिंग स्थापित करून महामृत्युंजय मंत्राचा जप सुरू करतात. दिवस रात्र आराधना सुरू होती. या आराधनेवर प्रसन्न होऊन भगवान महादेव इथे प्रगट झाले. मी आपल्या आराधनेवर अतिप्रसन्न आहे. त्याचे फलस्वरूप म्हणून मी चंद्रदेवांना जीवनदान प्रदान करतो. प्रभू प्रभू मी आपला आभारी आहे, आपण मला जीवनदान दिलं. चंद्रदेव, मी आपणास जीवनदान जरूर दिले आहे, परंतु तू प्रजापतीच्या शापातून मुक्त झालेला नाहीस. तुझा अपराध क्षमा योग्य नाही. पत्नीला समान अधिकार देणं हे तुझं परम कर्तव्य आहे. तू तुझ्या धर्माचे पालन केले नाहीस. प्रभू मला क्षमा करा. मी वचन देतो, भविष्यात मी माझ्या सर्व पत्नींना समान अधिकार देईन. प्रभू मला अभयदान द्या, मला अभयदान द्या. हे चंद्रदेव, मी तुला प्रजापतींच्या शापातून मुक्त करू शकत नाही, परंतु मी माझ्या मस्तकावर तुला धारण करून अभयदान जरूर देऊ शकतो. तथा असतो. आणि असे म्हणून महादेवांनी आपले विराट रूप धारण केले. शापामुळे महिन्यातील 15 दिवसांपर्यंत तुझा क्षय होईल आणि दररोज आकार छोटा होत जाईल. परंतु माझ्या अभयदानामुळे परत 15 दिवसांनी दररोज तुझा आकार वाढत जाईल आणि पौर्णिमेच्या दिवशी तू तुझ्या मूळ रूपात येशील. प्रत्येक महिन्याला हे चक्र सृष्टीच्या अंतापर्यंत चालू आहे. या स्थानावर मी आपलं भव्य मंदिर स्थापन करीन. हे चंद्रमा, हे तीर्थस्थळ तुझ्याच म्हणजे सोमनाथ नावाने प्रसिद्ध होईल आणि सर्वजण इच्छित फल प्राप्त करतील. तथा असतो. हा होता श्रीमंत बाल गणेश मित्र मंडळ अंबाबाई बोल सांगली यांचा देखावा. मूर्तिका संतोष.